चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2400 क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली धरण जवळपास 82% भरलेलं आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे, त्यामुळे धरण क्षेत्रात 15,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पडणारा पाऊस आणि वाढणारी पाण्याची पातळी यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.